नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. आज आषाढी वारीचा सोहळा आहे. या निमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री सोबत मानाचा वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू यांनी महापूजेचा मान मिळवला. ते मागील 16 वर्षांपासून नियमितपणे वारी करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठू माऊलीच्या पंढरीत वैष्णवांचा मेळावा फुलू लागलाय. पंढरपूर पुणे रस्त्यावर दिंडीच्या रांगा वाढतायत. पूजेच्या साहित्याची, प्रसादाची आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांची ही लगबग कालपासूनच सुरू होती. आज वारकऱ्यांसाठी अनन्यसाधारण महत्व असलेल्या तुळशीच्या माळा देखील विकत घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. मंदिराचा परिसर आकर्षक वस्तूंनी दुकाने सजलेली आहेत. आज एकादशी निमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून चिमुकल्यांसह वयोवृद्ध भाविक वारकरी हे पंढरपुरात दाखल झाले असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज त्यांना लागली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आषाढी वारीला महाराष्ट्राचे स्वरूप मिळाले. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात विठू नामाचा गजर होतोय. मुंबईतील वडाळा येथे असणारा विठ्ठल मंदिराला प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळात आषाढी एकादशी निमित्त अभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. पहाटेपासून लोकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणांच्या मंदिरांमध्ये रांगा लावल्यात. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महा 1500 रुपये दिले जाणार होते. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार होती. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला गर्दी करताय. या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील मुख्यमंत्र्यांनी खास योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे. जो तरुण 12वी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा 6000 रुपये दिले जातील, तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8000 रुपये मिळतील, तसेच पदवीधर तरुणाला 10000 महिन्याला दिले जातील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दररोज जवान शहीद होतायत असं म्हटलंय. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं सरकार याला जबाबदार आहे असं संजय राऊत म्हणालेत. अमित शहा आमच्या सोबत लढण्यासाठी पूर्ण ताकद लावतात, यामुळे दहशतवादी सुटलेत. जम्मू काश्मीर असो की मणिपूर असो, अमित शहा याला जबाबदार आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा राजीनामा घ्यावा असं संजय राऊत म्हणालेत. थोडी जरी नैतिकता असेल तर अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 जुलै पासून सुरू होत आहे. विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. यावेळी राज्यसभेत भाजपच्या 86 जागा आहेत, तर मित्र पक्षांसह एनडीए कडे 101 जागा आहेत. 4 वर्षानंतर भाजपचे संख्याबळ 90 खाली आले. 13 जुलैला पक्षाचे 4 नामनिर्देशित सदस्य निवृत्त झाले. राज्यसभेतील एकूण खासदारांची संख्या 245 आहे. सध्या 226 खासदार आहेत, यामध्ये बहुमताचा आकडा 114 आहे. एनडीए कडे बहुमताच्या आकड्यापेक्षा 13 जागा कमी आहेत. या दृष्टिकोनातून पाहतात विधेयक मंजूर करण्यात सरकारला अडचणी येऊ शकतात. अमरावती जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला असून भातुकली तालुक्यातील जावरा कामनापूर रोड येथून वाहणाऱ्या रेणुका नदीला पूर आलाय. अशात नदीवरील पूल, छोटे रस्ते बंद झाले असताना 2 युवकांनी पुराच्या पाण्यातून दुचाकी नेत वाट काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकीसह ते पाण्याच्या प्रवाहात पुढे जाऊ लागले. तेवढ्यात सुदैवाने नागरिकांच्या मदतीने युवकांचा जीव वाचलाय. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत दोरी टाकून दोघांचे जीव वाचवले, तसंच दुचाकीला देखील बाहेर काढून आणले. गोंदिया जिल्ह्याचं नागझिरा अभयारण्य परिसरातून चारचाकीने रात्री प्रवास करणाऱ्या मिथिलेश झोडे यांच्यासह सहकाऱ्यांना प्रवासादरम्यान चोरकमारा तिरोडा मार्गावर मोठ्या अस्वलीचे दर्शन झाले. अचानक समोर अस्वल आल्याने त्यांनी वाहन हळू करून मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सर्व प्रसंग कैद केलाय. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येतोय.
यवतमाळ शहरातील प्रतिष्ठित परिसर म्हणून नावलौकिक असलेले लक्ष्मीनगर आणि शिरे लेआउट मधील मैदानात 3 ते 4 फूट गाजर गवताचं साम्राज्य पसरलं असून याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतंय. परिसरातील अनेक नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या असून दखल घेतली नाही. याच मैदानात ओपन जिमचे साहित्य असून वाढलेल्या गवतामुळे नागरिकांना त्याचा लाभही घेता येत नाही, त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदांची जुळवाजुळव करण्यासाठी चोपड्यातील नागरिक हे तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी यांच्याकडे रेशन कार्ड संदर्भात चक्रा मारतात, परंतु पुरवठा विभागातील कर्मचारी हे नागरिकांचे काम करण्यासाठी टाळाटाळ किंवा मुद्दाम दिरंगाई करत असल्याची ओरड नागरिकांकडून होताना दिसते. आधीच योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतील या संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमण असून रेशन कार्डच्या कामासाठी कार्यालयात गेल्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांच्या अडचणी वाढतात. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट.